नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जेंडे अकॅडमीच्या इंग्रजी भाषा कौशल्य भाग 15 आपलं स्वागत आहे। मनुष्याचा स्वभाव पाहता तो सहवासात किंवा समूहात राहतो। कुणी बोलका असतो तर कुणी अबोल असतो, पण गप्पा मारायला सर्वांनाच आवडतात। घरात एखादा मंगल प्रसंग असेल तर सगळे सोयरे मित्रमंडळी एकत्र आले की अनेक गप्पा रंगतात। त्या गप्पांमध्ये जुन्या आठवणी, सुखदुःखात घालवलेले क्षण हसून रडून अश्रू गाळून सांगितले जातात। यामध्ये एखादा विनोदवीर असेल तर हास्याचा मळा फुलवून टाकतो, सगळा परिसर सगळी चर्चा आनंदमय करून टाकतो। आत्ताच्या काळामध्ये कम्युनिकेशन ज्या एकमेकांशी चर्चा करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत। आता मोबाईलमुळे लोक एकमेकांशी मोबाईलवर लिखित पद्धतीने बोलतात आणि चर्चासुद्धा करतात। परंतु पद्धती किती बदलल्या तरी ज्या चर्चा गप्पा ज्या समोरासमोर बसून होतात किंवा प्रत्यक्ष भेटून होतात त्यामध्ये जो आनंद असतो तो दुसरा कशात नाही। विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजी भाषा कौशल्य भाग 15 यामध्ये आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कथन या दोघांतील फरक, एखाद्याचे बोलणे आपण दुसऱ्याला दोन प्रकारे सांगू शकतो। एक, एखाद्याचे बोलणे दुसऱ्याला जसेच्या तसे सांगणे म्हणजे डायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष कथन। दोन, तोच अर्थ आपल्या शब्दात सांगणे म्हणजे इनडायरेक्ट स्पीच, अप्रत्यक्ष कथन। डायरेक्ट स्पीच, टू पर्सन्स टॉकिंग फेस टू फेस। डायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष कथन, बोलणाऱ्याचे शब्द जसेच्या तसे त्याच्याच शब्दात सांगणे म्हणजे डायरेक्ट स्पीच। यात दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करावा लागतो, तसेच इतर विरामचिन्हेही वापरावी लागतात। एक्झाम्पल, सुप्रिया सेड टू पायल इन्वर्टेड कॉमा आय एम व्हेरी बिझी नाव इन्वर्टेड कॉमा कम्प्लीट फुल स्टॉप। आता ह्या एक्झाम्पलमध्ये सुप्रिया जी आहे ती स्पीकर आहे, म्हणजे सुप्रिया ही बोलत आहे सेड टू पायल, तर पायल ही लिसनर आहे म्हणजे सुप्रियाचं बोलणं ऐकत आहे। तर सुप्रिया जी म्हणत आहे किंवा बोलत आहे आय एम व्हेरी बिझी नाव, तर हे तिच्या तोंडचं जे वाक्य आहे ते डायरेक्ट स्पीच आहे, म्हणजे ते एकमेकांशी डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष बोलत आहेत। इनडायरेक्ट किंवा रिपोर्टेड स्पीच, अप्रत्यक्ष कथन। व्हॉट अ पर्सन वॉज टॉकिंग इज टोल्ड टू थर्ड पर्सन, बोलणाऱ्याचे शब्द जसे तसे न सांगता पर्सन म्हणजे व्यक्ती बदलून सांगणे म्हणजे इनडायरेक्ट किंवा रिपोर्टेड स्पीच। यात दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर होत नाही, तसेच पूर्णविरामशिवाय इतर विरामचिन्हेही वापरत नाहीत। एक्झाम्पल बघूया, जे आपण अगोदर घेतलं होतं डायरेक्ट स्पीच, त्याचं इनडायरेक्ट होताना ते कसं होईल। सुप्रिया टोल्ड पायल दॅट सी वॉज व्हेरी बिझी दॅन। आता इथे सुप्रिया आपण अगोदर पाहिलंच आहे की स्पीकर म्हणजे बोलणारी आहे, तर इथे सेड टू काढून त्या जागी टोल्ड हा शब्द घेतलेला आहे, यास आपण रिपोर्टेड वर्ब। त्यानंतर पायल जी आहे ती लिसनर म्हणजे सुप्रियाचं बोलणं ऐकत आहे म्हणजे ऐकणारी आहे, आणि त्यानंतर हे अवतरण चिन्ह वरचं काढल्यानंतर दॅट हे कंजक्शन, तर कंजक्शन म्हणजे बाहेरचं वाक्य आणि अवतरण चिन्हातलं वाक्य,
हे एकमेकांशी जोडण्यासाठी जो शब्द वापरतात त्यास कंजक्शन म्हणतात. आता जे अगोदर डायरेक्ट स्पीच म्हणजे अवतरण चिन्हाच्या आतमध्ये वाक्य होतं त्यास बदल केल्यास रिपोर्टेड स्पीच असं म्हणावं लागेल किंवा इनडायरेक्ट स्पीच म्हणावं लागेल. तर यामध्ये जे अवतरण चिन्हाच्या आतमध्ये आय हे जो होता तो कर्ता जो आहे तो स्त्रीवाचक म्हणजे सुप्रिया ही म्हणत आहे पायल संघ म्हणजे सुप्रिया ही स्त्री असल्याकारणानं त्याबद्दल आईबद्दल आपण सी घेणार आहोत. त्यानंतर जे तोंडचं वाक्य जे आहे ते वाक्य आपल्याला काळानुसार बदलावं लागेल. तर इथे काळ इथे भूतकाळ करावा लागतो तर इथे एमबद्दल ऑज होईल. त्यानंतर वेरी तसंच राहील बिझी. त्यानंतर नावचं दॅन. अशा प्रकारे अवतरण चिन्ह निघून त्या जागी पूर्णविराम येईन. तर इथे स्पीकरनुसार प्रोनाऊन बदलणे म्हणजे सी हा आपण जो बोलणारा असतो त्यानुसार आपल्याला कर्ता जो आहे त्याबद्दल सर्वनाम वापरायचं आहे. त्यानंतर वाक्याचा जो काळ आहे तो बदल करायचा आहे म्हणजे इथे भूतकाळ करायचा आहे. त्यानंतर इतर बदल तर हे आपण सविस्तरपणे बघणारच आहोत. डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना होणारे प्रमुख बदल. एक, अवतरण चिन्ह काढून टाकावीत. दोन, रिपोर्टिंग वर्ब नंतर स्वल्पविराम म्हणजे कोमा येत नाही. तीन, रिपोर्टिंग वर्ब नंतर वाक्य प्रकारानुसार एखादे उभयान्वयी अवयव म्हणजे कंजक्शन वापरावे. चार, रिपोर्टेड स्पीच इनडायरेक्ट स्पीचमधील पहिले अक्षर कॅपिटल नसते. जर विशेष नाम असेल तरच कॅपिटल येते. पाच, रिपोर्टिंग वर्बच्या काळात कधीही बदल होत नाही. सहा, रिपोर्टिंग वर्ब भूतकाळात असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग स्पीचचा काळ भूतकाळ होतो. एक्झाम्पल, सेड, टोल्ड. त्यानंतर सात, रिपोर्टिंग वर्ब वर्तमान काळात असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये रिपोर्टिंग स्पीचचा काळ बदलत नाही. एक्झाम्पल, टेल्स, सेज. आठ, कर्त्याच्या विभक्ती केसमध्ये बदल होतो. एक्झाम्पल, आय असेल तर ही किंवा सी, सी असेल तर हर, माय असेल तर हीज किंवा हर. रिपोर्टर म्हणजे निवेदन करणारा किंवा कथन करणारा. रिपोर्टिंग वर्ब कथनाचे क्रियापद. रिपोर्टेड स्पीच निवेदन कथन अवतरण चिन्ह इन्वर्टेड कॉमाच. रिपोर्टेड स्पीचमध्ये होणारे बदल म्हणजेच डायरेक्ट स्पीचचे इनडायरेक्ट स्पीचमध्ये कशाप्रकारे बदल करायचा तो आता आपण बघणार आहोत. तर सर्वप्रथम सर्वनामामध्ये कशाप्रकारे बदल होतो. जर डायरेक्ट स्पीचमध्ये अवतरण चिन्हामध्ये करता आय पहिल्यांदा जर आला असेल तर आपल्याला वाक्याच्या अगोदर जो आपल्याला रिपोर्टर दिलेला असतो तर निवेदन करणारा जो असतो तो जर पुरुषवाचक असेल तर ही वापरायचा आणि तो जर स्त्रीवाचक असेल तर सी वापरायचा. त्यानंतर यू हा जर सर्वनाम आला असेल तर त्याबद्दल पुरुष असेल तर ही किंवा स्त्री असेल तर सी किंवा अनेक वचन असेल तर दे वापरायचं आहे. त्यानंतर माय हा करता सर्वनाम आला असेल तर त्याबद्दल इनडायरेक्ट स्पीचमध्ये हीज किंवा हर वापरायचं आहे. त्यानंतर युअर म्हणजे तुझे त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये हीज किंवा हर असं होतं. युअर तुमचे तर त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये देअर. त्यानंतर मी याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये हिम किंवा हर असं होतं. यू तुला त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये हिम किंवा हर असं होतं. यू तुम्हाला तर त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये देम होतं. वी हा जर डायरेक्ट स्पीचमध्ये करता आला असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये दे होतं.
आवर त्याचं इंडस स्पीचमध्ये देअर होतं, अस त्याचं देम होतं. आता सहकारी क्रियापदे जे आहेत हेल्पिंग वर्ब, याचं डायरेक्टचं इंडस स्पीचमध्ये कसा बदल होतो तो बघणार आहोत आपण. एम किंवा इज किंवा आर, तर एम आणि इज हे एकवचनी वर्तमान काळाची रूपं आहेत. त्याचं डायरेक्ट स्पीच करताना भूतकाळामध्ये एकवचन करताना वॉच करायचं आहे. आर हे जर अनेकवचनी जर सहकारी क्रियापद आलं असेल तर त्याचं वेअर हे भूतकाळाचं रूप होतं. शॉल आलं असेल तर शुल्ड आणि विल आलं असेल तर ओल्ड. त्यानंतर हॅव किंवा हॅज यापैकी कोणतंही सहकारी क्रियापद आलं डायरेक्ट स्पीचमध्ये तर त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये हॅड बनतं. ऑज असेल तर हॅड बीन, कॅन असेल तर कुल्ड, मे च माईट, मस्ट च मस्ट किंवा हॅड टू, शुल्ड च शुल्डच राहतं आणि ओल्ड च ओल्डच राहतं. डू आलं असेल तर त्यामध्ये डीड आणि डज आलं असेल तरी डीड घ्यायचं आहे. त्यानंतर डू नॉट, डज नॉट आलं असेल तर डीड नॉट, अशा प्रकारे तुम्हाला बदल करायचा आहे. त्यानंतर हॅड आलं असेल तर हॅड, त्यामध्ये शुल्ड आणि ओल्ड आणि हॅड हे जर आलं असेल तर त्यामध्ये नो चेंज, म्हणजे कोणताही बदल करायचा नाही. स्थळ जवळपणा, दिस हे जर डायरेक्ट स्पीचमध्ये असेल तर त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये दॅट होतं. आता दिस म्हणजे एखादी वस्तू जवळ असेल तर आपण दिस वापरतो, जसं की दिस इज बुक, म्हणजे हे पुस्तक आहे. तेच पुस्तक जर लांब असेल तर दॅट इज बुक, तर ते पुस्तक आहे. तर दिस आणि दॅट, तर जवळ आणि लांब. डायरेक्ट स्पीचमध्ये दिस आलं असेल तर इनडायरेक्ट स्पीच करताना दोज करायचं आहे. त्यानंतर इयरचं देअर, नावचं दॅन किंवा जस्टचं सुद्धा दॅन होतं. ॲगो त्याचं बिफोर, टुडे याचं दॅट डे, टुमारोचं द नेक्स्ट डे, एस्टरडे द डे बिफोर, टू नाईटचं दॅट नाईट, लास्ट नाईट द नाईट बिफोर, द नेक्स्ट डे, द फॉलोइंग डे, द नेक्स्ट वीक, द फॉलोइंग वीक, द नेक्स्ट मंथ, द फॉलोइंग मंथ, अँड द नेक्स्ट इयर, द फॉलोइंग इयर. त्यानंतर दज च सो, कम च गो, लास्ट डे द प्रिवियस डे, लास्ट वीक द प्रिवियस वीक, लास्ट मंथ द प्रिवियस मंथ, लास्ट इयर द प्रिवियस इयर. हेन्स देन्स, हैदर तितर, अशा प्रकारे डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये बदल होतो. डायरेक्ट स्पीच वाक्याचा काळ इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना होणारा बदल. तर यामध्ये डायरेक्ट स्पीचमध्ये जर एखादं वाक्य आलं त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये कशाप्रकारे बदल होतो तो आपल्याला काळानुसार बघायचा आहे. एक सिंपल प्रेझेंट टेन्स, साधा वर्तमान काळ जर डायरेक्ट स्पीचमध्ये आला असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये सिंपल पास्ट टेन, म्हणजे साधा भूतकाळ करायचा आहे. दोन सिंपल पास्ट टेन, साधा भूतकाळ आला असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये परफेक्ट पास्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ किंवा सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ करायचा आहे. तीन कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, चालू वर्तमान काळ जर डायरेक्ट स्पीचमध्ये असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये कंटिन्युअस पास्ट टेन्स, चालू भूतकाळ करावा. चार कंटिन्युअस पास्ट टेन्स, चालू भूतकाळ जर डायरेक्ट स्पीचमध्ये आला असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स, पूर्ण चालू भूतकाळ करावा. पाच परफेक्ट प्रेझेंट टेन्स,
पूर्ण वर्तमान काळ डायरेक्ट स्पीचमध्ये असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये परफेक्ट पास्ट टेन्स पूर्ण भूतकाळ करावा. 6. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स पूर्ण चालू वर्तमान काळ जर आला असेल तर त्याचा परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स पूर्ण चालू भूतकाळ करावा. आता एक चार्ट बघूया आपण. डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कथन. यामध्ये पहिला जो भाग आहे तो काइंड ऑफ सेंटेन्स, वाक्याचे प्रकार. दुसरा जो भाग आहे रिपोर्टिंग वर्ब. तिसरा जो भाग आहे कंजक्शन. आणि चौथा जो भाग आहे एक्झाम्पल, म्हणजे उदाहरण. तर यामध्ये आपण जे वाक्य प्रकार आहे तो एक एक प्रकार आपण बघणार आहोत. जर डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना कशाप्रकारे बदल होतो, तर पहिलं जे आहे ॲसर्टिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्य. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स त्याला म्हणतो आपण. अशा वाक्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब इनडायरेक्ट स्पीच करताना सेड किंवा टोल्ड वापरायचं आहे, आणि कंजक्शन हे दॅट वापरायचं आहे. आता हे आपण उदाहरणासहित आपण बघूया. एक पहिलं जे उदाहरण आहे ह्याच्यामध्ये, आय सेड इन्वर्टेड कॉमामध्ये आय वॉन्ट टू स्पीक हर इन्वर्टेड कॉमा पूर्ण. आता हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे. याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करताना जे बाहेरचं वाक्य आणि अवतरण चिन्हाच्या आतमधलं वाक्य असा दोन भागामध्ये याची विभागणी जर केली तर जे बाहेरचं वाक्य आहे आय सेड म्हणजे मी म्हणालो, तर आय जो आहे तो रिपोर्टर आहे, तो दुसऱ्याला उद्देशून म्हटलेला नाही. त्यामुळे इथे सेड हे जे रिपोर्टिंग वर्ब आहे ते आपल्याला कायम ठेवावं लागेल. जर ते दुसऱ्याला उद्देशून असेल तर आपल्याला या ठिकाणी दिल्याप्रमाणे चार्टप्रमाणे सेड किंवा टोल्डचा वापर करावा लागेल. पण इथे दुसऱ्याला उद्देशून नसल्यामुळे आय जो नंतर रिपोर्टेड वर्ब जे आलेला आहे सेड आपण कायम ठेवणार आहोत. आता इन्वर्टेड कॉमा काढताना जे अवतरण चिन्हाच्या आतमध्ये जे वाक्य आहे ते काढताना कंजक्शन म्हणजे बाहेरचं वाक्य आणि आतमधलं वाक्य हे एकमेकांना जोडण्यासाठी कंजक्शन वापरतात. तर ह्या ॲसर्टिवच्या सेंटेन्समध्ये आपल्याला दॅट हे कंजक्शन वापरायचं आहे. आता हे ॲसर्टिवचं वाक्य का आहे हे आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल. तर ह्या अवतरण चिन्हाच्या आतमध्ये वाक्याची रचना पाहिली तर आय ह्या कर्त्यांनी सुरू झालेलं आहे आणि शेवटी पूर्णविराम. तर कर्त्यांनी सुरू झालेलं वाक्य आणि शेवटी पूर्णविराम असेल तर ते ॲसर्टिवचं म्हणजे विधानार्थी वाक्य असतं. अशा वाक्यामध्ये कंजक्शन आपल्याला दॅट वापरायचं आहे. आता अवतरण चिन्ह जे आहे ते काढून टाकायचं आहे. आता आय हा रिपोर्टर असल्यामुळे त्यामध्ये स्त्री आहे का पुरुष आहे त्यावरून आपल्याला कळणार नाही, म्हणून आय हा करता तसाच ठेवावा लागेल. त्यानंतर वॉन्ट हे जे क्रियापद आलेलं आहे त्याचं भूतकाळ करावं लागेल. वॉन्टेड टू स्पीक हर हे आपल्याला हवे तसं ठेवावं लागेल. इनडायरेक्टचे उत्तराचे वाक्य असं होईन, आय सेड दॅट आय वॉन्टेड टू स्पीक हर आणि शेवटी पूर्णविराम फुल स्टॉप. दुसरं एक्झाम्पल आहे सी सेड टू हिम इन्वर्टेड कॉमामध्ये यू आर गिविंग मी अ बुक. आता यामध्ये बाहेरचं वाक्य आणि अवतरण चिन्हाच्या आतमधलं वाक्य असे दोन भाग जर पाहिले तर इथे सी सेड टू तर ती त्याला म्हणाली, म्हणजे इथे दुसऱ्याला उद्देशून रिपोर्टर जो आहे तो लिसनर, म्हणजे रिपोर्टर आणि लिसनर म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा. तर सी हा जे आहे ती रिपोर्टर आहे आणि हिम हा लिसनर आहे. मग आता इथे सेड टू हे काढून टाकावं लागेल आणि त्या जागी आपल्याला टोल्ड हे रिपोर्टिंग वर्ब वापरावं लागेल. इथे सुरुवातीला असं होईल की सी टोल्ड हिम. आता आतमधलं जर अवतरण चिन्हाच्या आतमधलं वाक्य पाहिलं तर यू आर गिविंग मी अ बुक, तर यू ह्या कर्त्यांनी सुरू होणारं
आणि शेवटी पूर्णविराम असणारं वाक्य जे ॲसर्टिवचं आहे, म्हणून ॲसर्टिवच्या वाक्यामध्ये कंजक्शन दॅट वापरायचं आहे. मग इथे सी टोल्ड हिम दॅट. आता अवतरण चिन्ह काढल्यानंतर यू जो आहे तो आपण चार्टमध्ये दिल्याप्रमाणे त्याचा बदल करताना यू जो आहे त्याचा बदल कसा करायचा आहे. सी सेड टू हिम, ती त्याला म्हणाली की यू आर गिविंग मी अ बुक, की तू मला, तर ती त्याला म्हणाली तर यू कोण आहे, तर तो आहे, तर यू आर गिविंग मी अ बुक, तर तू मला पुस्तक दे. तर हिम जो आहे तो पुरुषवाचक असल्यामुळे ही यूबद्दल ही होईल. त्यानंतर आर जो आहे ही हा एकवचनी असल्यामुळे त्यानंतर आरचं वॉज होईल. गिविंग मी, आता मी म्हणजे सी, तर इथं सीबद्दल हर आणि अ बुक, अशा प्रकारे हे वाक्य बनेल. इनडायरेक्ट स्पीचचं उत्तराचं वाक्य असं बनेल, सी टोल्ड हिम दॅट ही वॉज गिविंग हर अ बुक, आणि शेवटी पूर्णविराम फुलस्टॉप. दुसरा प्रकार आहे इंटरगेटिव सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्य. यामध्ये दोन प्रकार पडतात, ए यस नो क्वेश्चन आणि दुसरा डब्ल्यू एस क्वेश्चन. आता आपल्याला रिपोर्टिंग वर्ब जो आहे, म्हणजे रिपोर्टिंग वर्ब वापरताना इथे वाक्याच्या अर्थानुसार वापरायचा आहे. तर वाक्याचा जो अर्थ आहे त्यानुसार इनक्युअर, डिमांडेड, आस्क, वॉन्टेड टू, नाव, आणि समजा आपल्याला लक्षात नाही आलं तर आस्क हे आपण नेहमी वापरू शकतो. त्यानंतर कंजक्शन जे आहे ते इफ किंवा वेदर वापरू शकता, सहसा इफ वापरण्याची पद्धत आहे. इंटरगेटिव सेंटेन्सचा म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य जे आहे त्याचा दुसरा प्रकार आपण इथे बी म्हणून पाडलेला आहे, तो डब्ल्यू एस क्वेश्चन म्हणून इथं दाखवला आहे. यामध्ये कंजक्शन जे वापरायचं आहे इन्वर्टेड कॉमामध्ये जे प्रश्नार्थक वाक्य डब्ल्यू एस शब्दाने सुरू होणार आहे तो डब्ल्यू एस शब्द आपल्याला इथे कंजक्शन म्हणून कायम ठेवला जातो. आता हे जे दोन्ही प्रकार आहेत इंटरगेटिव सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्याचे, येस नो क्वेश्चन आणि डब्ल्यू एस क्वेश्चन, याबद्दल आपण एक्झाम्पल बघणार आहोत. प्रथम येस नो क्वेश्चनचे वाक्य डायरेक्टची इनडायरेक्टमध्ये कशाप्रकारे बदल करायचा आहे तो आपण पहिल्यांदा बघूया. तर पहिलं एक्झाम्पल आहे येस नो क्वेश्चनचं, सी आस्क हर मदर इन्वर्टेड कॉमामध्ये आर यू प्रिपेरिंग टी क्वेश्चन मार्क आणि इन्वर्टेड कॉम पूर्ण. यामध्ये बाहेरचं जे वाक्य आहे सी आस्क हर मदर, ती तिच्या आईला उद्देशून म्हणालेली आहे. तर इथे वाक्याच्या अर्थानुसार तुम्ही इथे रिपोर्टिंग वर्ब वापरू शकता, किंवा अर्थ कळला नाही तर आस्क हे रिपोर्टिंग वर्ब तुम्ही सहसा वापरू शकता. तर इथे सी आस्क हर मदर हा जो बाहेरचा भाग आहे तो आपण तसा ठेवणार आहोत. आता आतमधल्या वाक्यामध्ये इन्वर्टेड कॉमाच्या आतमधलं जे वाक्य आहे ते कोणत्या प्रकारचं आहे हे ओळखण्यासाठी जर आजच्या अगोदरचा जो प्रकार आहे तो ॲसर्टिवचा होता, त्यामध्ये कर्त्यानी वाक्य सुरू होत होतं आणि शेवटी पूर्णविराम. आता ह्या वाक्यामध्ये इन्वर्टेड कॉमाच्या आतमध्ये आर हे सहाय्यकारी क्रियापदाने सुरू झालेलं वाक्य आहे आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे. तर असं जर वाक्य आलं सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारं, म्हणजे हेल्पिंग वर्मने सुरू होणारं जे वाक्य आहे, असं वाक्य जर आलं आणि शेवटी प्रश्नचिन्ह जर असेल तर हे वाक्य येस नो क्वेश्चनचं असतं. या येस नो क्वेश्चनमध्ये आपल्याला कंजक्शन बाहेरचं वाक्य आणि आतमधलं वाक्य जोडण्यासाठी जे कंजक्शन वापरणार आहे ते इफ म्हणून आपण घ्यायचं आहे. मग इथे इफ घेतलं. आता आतमधलं जे वाक्य आहे ते प्रश्नार्थक आहे, म्हणजे येस नो क्वेश्चनचं वाक्य आहे, ते प्रथम आपल्याला सरळ वाक्य करून घ्यावं लागेल. तर सरळ वाक्य असं आहे,
डायरेक्टचं आर यू जे आहे तर यू सुरुवातीला घेणार आपण आणि सायगारी क्रियापद नंतर टाकलं तर डायरेक्टचं वाक्य सरळ वाक्य असं होईल यू आर प्रिपेरिंग टी. आता यू म्हणजे कोण तर सी आस्क हर मदर तर ती तिच्या आईला म्हणाली तर ती आईला म्हणत आहे म्हणजे आई ही जी आहे ती चहा बनवणार आहे का. तर इथे आई जी आहे ती स्त्रीवाचक कर्ता असल्यामुळे इथे यू जो आहे त्याचा बदल सी घ्यावा लागेल. तर इथे ज्याला उद्देशून म्हटलेलं वाक्य आहे तो कर्ता पुरुषवाचक आहे का स्त्रीवाचक आहे यानुसार तुम्हाला ही सी किंवा अनेकवचन असेल तर दे तर ह्या पद्धतीने तुम्ही तिथं बदल करू शकता. त्यानंतर सी हा एकवचनी कर्ता असल्यामुळे आर जे आहे त्याचं भूतकाळ वॉज आपण तक्त्यानुसार कसा बदल करायचा ते इथं तक्त्यामध्ये दिलेलं होतं अगोदर तर वॉज घेतलं. प्रिपेरिंग टी हे तसंच राहीन. तर अशा प्रकारे डायरेक्टचं वाक्य इनडायरेक्टमध्ये रूपांतर करताना असं आन्सर होईल सी आस्क हर मदर इफ सी वॉज प्रिपेरिंग टी. शेवटी पूर्ण विराम म्हणजेच फुल स्टॉप. आता पुढचा जो प्रकार आहे डब्ल्यू एस क्वेश्चन त्याचं एक्झाम्पल बघणार आहोत. तर एक्झाम्पल असं आहे ही आस्क इन्व्हर्टेड कॉमामध्ये वाय आर यू सो टायर्ड आणि प्रश्नचिन्ह आणि इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण. आता ह्या वाक्य रचना जर पाहिली तर बाहेरचं वाक्य आणि आतमधलं वाक्य या इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये जे वाक्य आलेलं आहे तर वाय हा डब्ल्यू एच प्रश्नार्थक शब्द आहे आणि या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे त्यामुळं हा जो इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये जे सेंटेन्स आलेला आहे ते डब्ल्यू एस क्वेश्चनचं आहे. तर आपल्याला डब्ल्यू एस क्वेश्चनच्या नियमानुसार यामध्ये डायरेक्टचं इनडायरेक्टमध्ये रूपांतर करावं लागेल. इथे ही आस्क आता तो त्यांनी विचारले म्हणजे इथे कोणाला विचारलं हे सांगितलं नाही त्यामुळं आपण ही आस्क तसं ठेवणार आहे. त्यानंतर कंजक्शन जो आपल्याला वापरायचा आहे तो डब्ल्यू एस क्वेश्चनचा जो शब्द दिलेला आहे तो कायम ठेवला जातो इथं. तर इथे वाय हे आपण कंजक्शन वापरणार आहोत. आता राहिलेलं जे वाक्य आहे आर यू सो टायर्ड तर ह्याला पहिल्यांदा सरळ करावं लागेल. तर हे वाक्य सरळ होताना यू आर सो टायर तर यू सुरुवातीला घेऊन आर हे सहाय्यकारी क्रियापद नंतर टाकलं तर त्याचं डायरेक्टचं इनडायरेक्ट करताना यू हा जो आहे तर तो कोणता करता आहे तर आपल्याला इथे वाक्यरचनेनुसार ही आस्क तर तो कोणाला म्हटलेला आहे पुरुषाला म्हटलं आहे का स्त्रीला म्हटलं आहे इथे काय तसं उद्देशून दिलेलं नाही. मग आपण ही किंवा सी या दोघांपैकी कोणतंही वापरू शकतो. पुरुषाला म्हटलं असेल तर ही आपण गृहीत धरून इथे ही लिहिलेलं आहे तर यूचा ही केला आहे. तर ही हा एकवचने असल्यामुळे आरचं वॉज होईल आणि बाकीचं राहिलेलं वाक्य सो टायर्ड आणि शेवटी पूर्णविराम. तर ह्या वाक्याचं डायरेक्टचं इनडायरेक्टचं उत्तर असं होईल ही आस्क व्हाय ही वॉज सो टायर्ड आणि शेवटी पूर्णविराम म्हणजे फुल स्टॉप. काइंड ऑफ सेंटेन्स डायरेक्ट स्पीचचा पुढचा प्रकार आहे तिसरा एक्सलामेट्री म्हणजेच उद्गारार्थी वाक्य. आता यामध्ये रिपोर्टिंग वर्ब एक्सक्लेम क्रश क्राय ॲप्लाइड असं तुम्ही वापरू शकता. कंजक्शन आपल्याला दॅट वापरायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला वाक्यरचना दोन प्रकारच्या येतात जे आपण एक्सलामेट्रीचं वाक्य शिकलं आहोत त्याप्रमाणे इथे एक्झाम्पल बघूया आपण. पहिलं एक्झाम्पल आहे ही सेड इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये हाऊ टॉल द ट्री इज आणि एक्सक्लामेटरी मार्क म्हणजेच उद्गारार्थी चिन्ह. इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण अवतरण चिन्हाच्या आतमध्ये म्हणजे इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये हाऊने सुरुवात झालेली आहे. कदाचित आपल्याला डब्ल्यू एस क्वेश्चन वाटू शकतो परंतु वाक्याच्या शेवटी जर आपण पाहिलं तर इथे उद्गारवाचक चिन्ह आलेलं आहे. डब्ल्यू एस क्वेश्चनमध्ये प्रश्न चिन्ह येतं. हे एक्सक्लामेटरी सेंटेन्सच्या प्रकारानुसार आपल्याला बदल करायचा आहे. मग आता इथे ही सेड हा सेड
हे जे रिपोर्टिंग वर्ब आहे ते काढून टाकायचं आहे आणि त्याच्या बदल्यात आपल्याला एक्सक्लेम हा शब्द घ्यायचा आहे, म्हणजे उद्गारला. एक्सक्लेम म्हणजे उद्गारला. तर ही एक्सक्लेम, त्यानंतर बाहेरचं वाक्य आणि आतमधलं अवतरण चिन्हातलं वाक्य एकमेकांना जोडण्यासाठी यामध्ये कंजक्शन जे आहे दॅट वापरायचं आहे. आता आतमध्ये जे वाक्य आहे ते एक्सक्लामेटरीचं आहे. हे वाक्य आपल्याला साधं बनवून घ्यावं लागेल ॲसर्टिवचं. तर हे ॲसर्टिवचं वाक्य बनवताना एक्सक्लामेटरी हा भाग पाहिलेला आहे. तो जर समजला नसेल तर या इंग्रजी भाषा कौशल्य भागमध्ये तुम्हाला तो दिलेला आहे, तो तुम्ही भाग पुन्हा बघा. आता ह्यामध्ये कसा बदल होतो आपला, हे वाक्य जे एक्सक्लामेटरीचं वाक्य आहे ते साधं जे ॲसर्टिवचं वाक्य कसं बनवायचं आहे, तर इथे ट्री इज, त्यानंतर हाव काढून टाकणार आपण आणि त्याच्याऐवजी आपण व्हेरी घेणार. जर व्हॉटनी सुरुवात झाली असेल तर अ व्हेरी घ्यायचं आहे आणि हाऊनी सुरुवात झाली तर फक्त व्हेरी घ्यायचं आहे. तर इथं वाक्य असं होईल ॲसर्टिवचं, द ट्री इज व्हेरी टॉल. आता हे साधं वाक्य जे आहे ते आपण डायरेक्टचं करून घेतलेलं आहे, कारण वाक्य जे देताना ते एक्सक्लामेटरीचं होतं, ते साधं ॲसर्टिवचं वाक्य बनवलं. आता त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना कसा बदल होईल, तर द ट्री हा भाग तसाच राहील. त्यानंतर इज जो आहे त्याबद्दल आपल्याला भूतकाळ रूप तक्त्यानुसार ऑज घ्यावं लागेल, आणि व्हेरी आणि टॉल, तर आणि शेवटी पूर्णविराम फुल स्टॉप. म्हणजेच याचं इनडायरेक्ट स्पीचचं आन्सर असं बनेल, ही एक्सक्लेम दॅट द ट्री वॉज व्हेरी टॉल. पूर्णविराम याचं दुसरं एक्झाम्पल असं आहे, सी सेड इनवर्टेड कॉमाच्या आतमध्ये व्हॉट अ फाईन फ्लावर दिस इज एक्सक्लामेटरी मार्क आणि इनवर्टेड कॉमा पूर्ण. आता याचं जे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना सी आणि सेड काढून त्या जागी आपल्याला रिपोर्टिंग वर्ब एक्सक्लेम हे घ्यायचं आहे. एक्सक्लेम म्हणजे उद्गारणे, तर ती उद्गारली. त्यानंतर बाहेरचं वाक्य आणि आतमधलं इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमधलं वाक्य एकमेकांना जोडण्यासाठी कंजक्शन आपण यामध्ये दॅट घेणार आहोत. आता दॅट का घ्यायचं आहे, कारण इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमधलं वाक्य हे हॉटने सुरू झालेलं आहे. आता हॉटने सुरू झालं आहे म्हणजे आपल्याला WH क्वेश्चन वाटू शकतो, परंतु वाक्याच्या शेवटी पाहिलं असता यामध्ये एक्सक्लामेटरी मार्क आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे. जर प्रश्नचिन्ह असता तर तो WH क्वेश्चन झाला असता, परंतु तसं नाही आहे, इथं एक्सक्लामेटरी मार्क आहे. आता आतमधलं जे वाक्य आहे ते एक्सक्लामेटरीचं आहे, त्याला आपल्याला सरळ व्यवस्थित करून घ्यावं लागेल आणि मग त्याचं डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करावं लागेल. आता सरळ करायचं असेल तर हे वाक्य असं होईल की शेवट्या जे आलेलं आहे दिस इज, त्यानंतर हॉट काढून टाकणार, त्या जागा आपण हा अ शब्द घेऊन व्हेरी आणि फाईन फ्लावर हे आपलं ॲसर्टिवचं सरळ वाक्य झालं. आता दिस इज, तर दिसचं चार्टनुसार डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये दॅट होतं, म्हणून इथं दॅट दोनदा आलेलं आहे. त्यानंतर इजचं चार्टनुसार ऑज होतं, त्यानंतर अ व्हेरी फाईन फ्लावर हे तसंच राहील आणि शेवटी पूर्णविराम येईल. आन्सर असं होईल सी एक्सक्लेम दॅट दॅट वॉज अ व्हेरी फाईन फ्लावर आणि शेवटी पूर्णविराम फुल स्टॉप. काइंड ऑफ सेंटेन्स वाक्याचा प्रकार पुढचा जो आहे तो चौथा आहे, इम्परेटिव. त्यालाच आपण कमांडचं वाक्य म्हणणार आहोत. हे वाक्य जे आहे ते आज्ञार्थी वाक्य असतं. यामध्ये रिपोर्टिंग वर्ब वाक्याच्या अर्थानुसार तुम्हाला वापरावा लागतो. त्यामध्ये तुम्ही ॲडवाईज, वॉर्न, ऑर्डर, ॲर्ग्यू, कमांडेड, बेग, रिक्वेस्ट, सजेक्ट. जर वाक्याचा अर्थ कळला नाही तर इथे रिपोर्टिंग वर्ब सहसा आस्क वापरलं तरी चालतं.
कंजक्शन यामध्ये टू वापरतात. आता आपल्याला इम्परेटिव म्हणजे कमांडचं वाक्य कसं असतं ते आपण एक्झाम्पलनुसार बघणार आहोत. एक्झाम्पल आहे एक दे सेड इन्वर्टेड कॉमाच्या आतमध्ये गिव अस बोनस इन्वर्टेड कॉमा पूर्ण. आता हे कमांडचं किंवा इम्परेटिवचं वाक्य आहे हे आपल्याला कसं ओळखता येईन, तर इन्वर्टेड कॉमाच्या आतमध्ये अवतरण चिन्हाच्या आतमध्ये जे वाक्य आलेलं आहे ते गिव म्हणजे क्रियापदाने सुरू होणारं वाक्य आहे आणि शेवटी पूर्ण विराम. जर क्रियापदाने सुरू होत असेल तर अशा वाक्याला कमांड किंवा इम्परेटिव सेंटेन्स म्हणतात. याचं आपल्याला डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करताना वाक्याच्या अर्थानुसार रिपोर्टिंग वर्ब त्यानंतर कंजक्शन टू चा वापर करायचा आहे. आता वाक्याचा जर अर्थ पाहिला तर तो आपल्याला दे सेड ते म्हणाले गिव अस बोनस आम्हाला बोनस द्या. आता बोनस मागताना कोण मागतं, तर कामगार लोक. तर कामगार हे कधी ऑर्डर देऊ शकणार नाहीत, ते मालकाला विनंती करतील. म्हणून इथे रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते रिक्वेस्टेड आपल्याला वापरावं लागेल. म्हणून वाक्याची सुरुवात दे रिक्वेस्टेड, त्यानंतर अवतरण चिन्हाच्या आतमध्ये जे वाक्य सुरू झालेलं आहे ते गिव ह्या क्रियापदाने सुरू झालेलं आहे आणि शेवटी पूर्णविराम आहे. म्हणून हे वाक्य कमांडचं आहे म्हणजे इम्परेटिवचं आहे. ह्या वाक्यामध्ये कंजक्शन म्हणजे बाहेरचं वाक्य आणि आतील वाक्य जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो कंजक्शन, तो इथे टू घ्यायचा आहे. म्हणून इथे दे रिक्वेस्टेड टू. त्यानंतर गिव हे जे क्रियापद आलेलं आहे सुरुवातीला तर त्याचा जी जो आहे तो स्मॉल करायचा आहे, तर टू गिव. त्यानंतर अस, अस म्हणजे काय आहे की जे कामगार आहेत त्या कामगारांना, तर ते तक्त्यामध्ये असचं आपल्याला कशाप्रकारे बदल करायचा आहे तो दिलेला आहे. तर तक्त्यानुसार असचं दे मोहीन आणि बोनस. म्हणून इथे डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करताना उत्तर असं होईल दे रिक्वेस्टेड टू गिव देम बोनस. दुसरं एक्झाम्पल आहे सी सेड इन्वर्टेड कॉमाच्या आतमध्ये शो मी युअर पास आणि इन्वर्टेड कॉमा पूर्ण. आता ह्या वाक्याचा अर्थ पाहता तर ती त्यांना पास दाखवण्यासाठी सांगते. तर इथे रिक्वेस्ट भी वापरू शकता किंवा इथे ऑर्डर भी वापरू शकता. तर इथे सी सेड काढून तिथे ऑर्डर घेतला आपण. त्यानंतर शो हे क्रियापद आहे म्हणून हे कमांडचं वाक्य आहे. यामध्ये कंजक्शन टू वापरायचं आहे आणि शो यस स्मॉल करायचं आहे. मी जे आहे म्हणजे तिला, म्हणजे इथे हर घेतलं त्याबद्दल. युअरचं हीच आणि पास अशा प्रकारचा हा बदल झालेला आहे. तर हे वाक्य जे आहे डायरेक्टचं इनडायरेक्टमध्ये करताना असं आन्सर होईल सी ऑर्डर टू शो हर हीज अ पास. तिसरं एक्झाम्पल आहे द किंग सेड टू हीज अ मेन इन्वर्टेड कॉमामध्ये पुट दिस मॅन इन आवर प्रिझन इन्वर्टेड कॉमा पूर्ण. आता हे जे डायरेक्टचं एक्झाम्पल आहे ते कमांडचं का आहे. जर इन्वर्टेड कॉमाच्या आतमधलं वाक्य पाहिलं तर ते पुट या क्रियापदाने सुरू झालेलं आहे आणि शेवटी पूर्ण विराम आहे. म्हणून जर क्रियापदाने सुरू होणारं वाक्य असेल तर ते कमांड किंवा इम्परेटिवचं सेंटेन्स असतं. तर त्यामध्ये आपल्याला या नियमानुसार बदल करावा लागेल. तर बघूया आपण आता द किंग सेड टू हिज अ मेन, तर राजाने त्यांच्या किंवा जे सैनिक आहेत त्यांना उद्देशून हे वाक्य बोललेलं आहे. तर हे वाक्याच्या अर्थानुसार आपल्याला रिपोर्टिंग वर्ब घ्यायचं आहे. आता राजा जो आहे तो जो त्याचा स्वभाव आहे तो नेहमी ऑर्डर देण्याचा किंवा हुकूम सोडण्याचा असतो. त्यामुळं
ह्या रिपोर्टिंग वर्बच्या तक्त्यानुसार आपण ऑर्डर हे रिपोर्टिंग वर्ब घेऊ शकतो. तर इथे द किंग ऑर्डर ही इज अ मेन, इथं सेट टू काढून तिथे ऑर्डर हे रिपोर्टिंग वर्ब घेतलं. त्यानंतर बाहेरचं वाक्य आणि आतमधलं वाक्य हे एकमेकांना जोडण्यासाठी जो शब्द वापरला जातो कंजक्शन, तर ह्या प्रकारामध्ये कंजक्शन टू आहे. म्हणून इथे टू इन द किंग ऑर्डर ही इज अ मेन टू. त्यानंतर पुट जो आहे अवतरण चिन्हाच्या सुरुवातीला आल्यामुळे पी हा कॅपिटल आहे, तर इथे तो स्मॉल घ्यायचा आहे. त्यानंतर दिस, तर तक्त्यामध्ये दिसचं दॅट करायचं आहे. मेन इन आवर जो आहे तक्त्यानुसार त्याचं देअर प्रिझन. तर ह्या पद्धतीने ह्याचा बदल झाला. आणि शेवटी पूर्णविराम, तर डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीचचं आन्सर असं होईल द किंग ऑर्डर ही इज अ मेन टू पुट दॅट मॅन इन देअर प्रिझन. आणि शेवटी पूर्णविराम. डायरेक्ट स्पीचचा प्रकार पाचवा बघूया. प्रकार पाचवा आहे डोंट. याच्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब जो आहे ते वाक्याच्या अर्थानुसार तुम्हाला वापरायचं आहे. जसं आपण कमांड किंवा इम्परेटिवमध्ये वापरला तसा रिक्वेस्टेड, ऑर्डर, बेग, ॲडवाईज असं वाक्याच्या अर्थानुसार तुम्ही वापरू शकता. यामध्ये कंजक्शन म्हणजे बाहेरचं वाक्य आणि इन्वर्टेड कॉमाच्या आतमधलं वाक्य हे एकमेकांना जोडताना म्हणजे इन्वर्टेड कॉमा काढताना आपल्याला कंजक्शन जे वापरायचं आहे तिथे नॉट टू. तर याचं एक्झाम्पल बघूया आपण. सी सेड इन्वर्टेड कॉमाच्या आतमध्ये डोंट टेल मी लाईज आणि इन्वर्टेड कॉमा पूर्ण. वाक्यातील डायरेक्ट स्पीचचा प्रकार ओळखण्यासाठी इन्वर्टेड कॉमाच्या आतमध्ये जे वाक्य आलेलं आहे त्याची सुरुवात डोंटने झालेले आहे. कदाचित हे येस नो क्वेश्चनचं वाटू शकतं कारण डू हे हेल्पिंग वर्ब आहे, सहकारी क्रियापद आहे. परंतु ह्या वाक्याचा शेवट पाहिला तर ह्या वाक्याच्या शेवटी फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम आलेला आहे. म्हणून हे येस नो क्वेश्चनचं नाही, कारण येस नो क्वेश्चनच्या वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क येतो, तर ह्याच्यामध्ये क्वेश्चन मार्क नाही. तर इथे डोंटनी सुरुवात होणारं वाक्य म्हणून इथे डोंट ह्या प्रकारानुसार हे वाक्य करायचं आहे. तर ह्या वाक्याच्या अर्थानुसार आपल्याला रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे. तर इथे डोंट टेल मी लाईज म्हणजे मला खोटं बोलू नकोस असा त्याचा अर्थ होतो. तर इथे रिक्वेस्टेड करू शकता किंवा ऑर्डर बी देऊ शकता. तर इथे सी सेड काढून टाकायचं आहे, त्या जागी रिपोर्टिंग वर्ब रिक्वेस्टेड घेतला. त्यानंतर आपल्याला बाहेरचं वाक्य आणि आतमधलं इन्वर्टेड कॉमाचं वाक्य, तर इन्वर्टेड कॉमा काढताना तुम्हाला कंजक्शन वापरायचं आहे, तर कंजक्शन इथे नॉट टू घ्यायचं आहे. टू नंतर मूळ क्रियापद येतं म्हणून इथं टेल तसंच ठेवावं लागेल. मी जे आहे त्याचं तक्त्यानुसार आपल्याला इथे सी हा करता आलेला आहे म्हणून इथे हर करावं लागेल. त्यानंतर लाईज जे आहे आणि शेवटी पूर्णविराम. तर ह्याचं डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करताना आन्सर असं होईल सी रिक्वेस्टेड नॉट टू टेल हर लाईज आणि शेवटी पूर्णविराम फुल स्टॉप. प्रकार सहावा लेट्स. यामध्ये रिपोर्टिंग वर्ब सेड किंवा सजेस्टेड टू, कंजक्शन डॅट वापरायचं आहे. आता लेट्स, लेट्स हा शॉर्ट फॉर्म आहे विशालचा. तर हे ॲसर्टिवचंच वाक्य आहे पण ते शॉर्ट फॉर्म लेट्समध्ये आपण कन्वर्ट केलेलं आहे. तर हे वाक्य लक्षात ठेवा. या वाक्याचे आपण एक्झाम्पल बघूया. पहिलं एक्झाम्पल आहे दे सेड इन्वर्टेड कॉमामध्ये लेट्स हॅव टी इन्वर्टेड कॉमा पूर्ण. आता ह्या अवतरण चिन्हाच्या आतमध्ये या ठिकाणी लेट्सनी सुरुवात झालेली आहे आणि शेवटी पूर्णविराम आहे. तर लेट्स हा शॉर्ट फॉर्म आहे उशालचा. तर उईनी सुरुवात म्हणजे कर्त्याने सुरू झालेलं आहे, म्हणजे हे ॲसर्टिवचंच वाक्य आहे पण ते शॉर्ट फॉर्म वापरल्यामुळे लेट्समध्ये आपण कन्वर्ट केले.
आता इथे बाहेरचं वाक्य दे सेड म्हणजे इथे उद्देशून नाही, म्हणजे कुणाला म्हटलेलं आहे हे दिलेलं नाही, म्हणून इथे सेड तसंच ठेवणार आहे आपण. जर ते दुसऱ्याला उद्देशून असेल तर इथे सजेस्ट टू हे रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे, परंतु इथे दुसऱ्याला उद्देशून नसल्यामुळे इथे सेड हे रिपोर्टिंग वर्ब आपण कायम ठेवणार आहोत. दे सेड. त्यानंतर इथे अवतरण चिन्ह काढताना कंजक्शन डॅट वापरलं. आता तुम्हाला माहितीच आहे की इथे मगाशी सांगितल्याप्रमाणे लेट्स हा वी शाल याचा शॉर्ट फॉर्म आहे, तर वी हा जो आहे तक्त्यानुसार त्याचं आपण दे करणार आहोत. त्यानंतर शाल किंवा विल जर आलं असेल तर त्याचं शुल्ड आणि ओल्ड, तर इथं दे ओल्ड त्या तक्त्यानुसार आपण बदल करणार आहोत. त्यानंतर हॅव टी तसंच ठेवणार आहे, तर ह्यामध्ये शेवटी पूर्णविराम. तर ह्या डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीचचं आन्सर असं होईल, दे सेड दॅट दे वुड हॅव टी आणि शेवटी पूर्णविराम. दुसरं एक्झाम्पल आहे, केदार सेड टू हिज अ फ्रेंड्स, इन्वर्टेड कॉमाच्या आतमध्ये लेट्स नॉट आर्ग्यू एनी मोर आणि इन्वर्टेड कॉमा पूर्ण. आता हे वाक्यसुद्धा लेट्सने सुरू झालेलं आहे आणि शेवटी पूर्णविराम आहे, परंतु जर अवतरण चिन्हाच्या बाहेरचं वाक्य पाहिलं तर केदार हा त्याच्या मित्राला उद्देशून म्हटलेला आहे, सेड टू ही इज अ फ्रेंड, म्हणून इथे जर दुसऱ्याला उद्देशून असेल तर इथे रिपोर्टिंग वर्ब तुम्हाला सजेस्ट टू घ्यायचं आहे, म्हणून इथं आपण सुरुवात करताना असं करणार आहे उत्तराची, केदार सजेस्ट टू ही इज अ फ्रेंड्स. त्यानंतर तर इथे कंजक्शन डॅट त्यानंतर इन्वर्टेड कॉमा काढणार आपण. लेट्स जो आहे तो शॉर्ट फॉर्म आहे वी शालचा, किंवा इथे वी जो आहे त्याच्याबद्दल आपण तक्त्यानुसार दे घेणार आहोत. त्यानंतर शाल जे आहे त्याचं शुल्ड किंवा ओल्ड बी तुम्ही लिहू शकता, तर दे शुल्ड. त्यानंतर नॉट आर्ग्यू एनी मोर हे असं ठेवणार आहे आणि शेवटी फुलस्टॉप. तर इथे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये आन्सर असं होईल, केदार सजेस्ट टू हिज अ फ्रेंड्स दॅट दे शुड नॉट आर्ग्यू एनी मोर आणि शेवटी फुलस्टॉप. विद्यार्थी मित्रांनो, आणखी काही उदाहरणं बघूया आपण. एक्झाम्पल आहे ॲसर्टिव सेंटेन्स, जे आपल्याला डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. पहिलं आहे राहुल सेड इनवर्टेड कॉमाच्या आतमध्ये माय ब्रदर वर्क्स इन अ बँक इनवर्टेड कॉमा पूर्ण. आता या वाक्याची सुरुवात माय ब्रदर यांनी झालेली आणि शेवटी पूर्णविराम आहे, म्हणून हे ॲसर्टिवचं वाक्य आहे. ते डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपल्याला इथे वाक्य बाहेरचं जे आहे ते उद्देशून नाही कुणाला, म्हणून इथे सेड तसंच ठेवणार, तर राहुल सेड. त्यानंतर ॲसर्टिवचं वाक्य असेल तर तुम्हाला कंजक्शन डॅट वापरायचं आहे, तर इथे इन्वर्टेड कॉमा काढताना इथे कंजक्शन आपण डॅट वापरलं. त्यानंतर इथे माय ब्रदर आहे, तर इथे ते डायरेक्टचं वाक्य आहे, त्याचं इनडायरेक्ट करताना मायचं तक्त्यानुसार हिज होतं आणि ब्रदर तसंच राहीन. वर्क्स इन अ बँक. एक आणखी एक तक्ता पाहिला होता डायरेक्ट स्पीचमध्ये, काळांचा जो प्रकार आहे त्याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना कसा बदल होतो, तर ह्या वाक्यामध्ये जो काळ आलेला आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स आलेला आहे, म्हणजे साधा वर्तमान काळ, त्याचं इनडायरेक्ट स्पीच करताना सिम्पल पास्ट टेन म्हणजे साधा भूतकाळ करायचा आहे, म्हणून इथे जे वर्क जे आलेलं आहे त्याचं भूतकाळ करावं लागेल, कारण ही इज अ ब्रदर हा कर्त्यानंतर ते भूतकाळी रूप, म्हणजे ते वर्क जे आहे त्याला ईडी प्रत्यय लावला, इन अ बँक आणि शेवटी फुलस्टॉप. तर इनडायरेक्ट स्पीचचं आन्सर असं होईल, राहुल सेड डॅट ही इज अ ब्रदर वर्क इन अ बँक आणि शेवटी फुलस्टॉप. दुसरं एक्झाम्पल आहे राधा सेड टू किशन इनवर्टेड कॉमाच्या आतमध्ये आय हॅव बीन वेटिंग फॉर यू सिन्स हाफ अँड अवर आणि इनवर्टेड कॉमा पूर्ण. आता या वाक्याचं आपल्याला डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना
हे वाक्य जे आहे कर्त्याने सुरू झालेलं आहे आणि शेवटी फुल स्टॉप आहे, म्हणजे ॲसर्टिव्हचं वाक्य आहे. याची मध्ये आपल्याला बाहेरचं वाक्य जे पाहिलं तर राधा जी आहे ती किशनला उद्देशून म्हटलेली आहे, म्हणून सेट टू काढून तिथे टोल्ड घ्यावं लागेल. म्हणून राधा टोल्ड किशन. त्यानंतर हे ॲसर्टिव्हचं वाक्य असल्यामुळे इथे कंजक्शन जे आहे इनोटेड कॉमा काढायच्या वेळेस इथे डॅट घ्यावं लागेल. आता आतमधलं वाक्य जे आहे ते आईने सुरू झालेलं आहे, तर इथे कोण म्हणत आहे तर राधा सेड टू किशन आय हॅव, म्हणजे आय म्हणजे कोण तर राधा. तर राधाजी म्हणते मी किशनला म्हणते की मी तुझ्यासाठी अर्धा तासपासून वाट पाहते आहे. म्हणून इथे आय जे आहे ती राधा आहे, म्हणजे सी ही करता आहे. म्हणून इथे आयच्या ऐवजी आपल्याला सी हा करता घ्यावा लागेल. त्यानंतर हॅव जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याचं तक्त्यानुसार हॅड होईल. बीन तसंच राहीन. वेटिंग फॉर यू परत म्हणजेच कोण तर किशन, म्हणजेच जर तो पुरुषवाचक असेल तर कर्ता जो आहे तो हीची द्वितीया हिम तुम्हाला घ्यावं लागेल. त्यानंतर सिन्स हाफ अँड आवर हे तसं ठेवून शेवटी फुल स्टॉप. तरच वाक्य असं होईन राधा टोल्ड किशन दॅट सी हॅड बीन वेटिंग फॉर हिम सिन्स हाफ अँड आवर, पूर्ण विराम. तिसरं एक्झाम्पल आहे मोहन सेड टू मी इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये यू ऑल आर इन्व्हाइट फॉर माय बर्थडे पार्टी इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण. आता हे वाक्य जे आहे ते ॲसर्टिव्हचं का आहे, कारण इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये सुरुवात यूने झालेली आहे आणि शेवटी पूर्ण विराम आहे, म्हणजे कर्त्याने सुरू होणारं आणि शेवटी पूर्ण विराम असेल तर ते ॲसर्टिव्हचं वाक्य असतं. आता ॲसर्टिव्हच्या नियमाप्रमाणे हे वाक्य जे आहे बाहेरचं मोहन सेट टू मी म्हणजे दुसऱ्याला उद्देशून आहे, म्हणजे सेट टू काढून टाकावं लागेल, त्या जागी आपल्याला टोल्ड घ्यावं लागेल, म्हणजेच उत्तराचं वाक्य असं होईल मोहन टोल्ड मी. आता हे ॲसर्टिव्हचं वाक्य असल्यामुळे कंजक्शन आपल्याला अवतरण चिन्ह काढताना डॅट वापरायचं आहे. त्यानंतर यू जो आहे तो यू म्हणजे कोण तर यू ऑल तर तुम्ही सगळे, म्हणजे यू म्हणजे या ठिकाणी आपण वी घेणार आहोत. त्यानंतर ऑल आर जे आहे त्याचं भूतकाळ रूप जे आपल्याला वेअर घ्यायचं आहे. इन्व्हाइट फॉर मायच्या ऐवजी तो मोहन जो आहे त्या पुरुष असल्यामुळे ही करता आहे त्याची द्वितीय हिम. त्यानंतर बर्थडे पार्टी आणि शेवटी पूर्णविराम. उत्तराचं वाक्य असं होईल मोहन टोल्ड मी दॅट वी ऑल वेअर इन्व्हाइट फॉर हिज बर्थडे पार्टी आणि शेवटी पूर्णविराम. तो एक्झाम्पल आहे इंटरगेटिव्ह सेंटेन्समध्ये ए प्रकारामध्ये डब्ल्यू एस क्वेश्चन जे आपण तक्त्यामध्ये पाहिलेलंच आहे, तरीसुद्धा आपण व्यवस्थित समजण्यासाठी आणखी काही उदाहरणं बघूया. तर पहिलं उदाहरण आहे ही सेड इन्व्हर्टेड कॉमामध्ये हू आर यू आणि शेवटी क्वेश्चन मार्क आणि इन्व्हर्टेड कॉमा पूर्ण. आता या ठिकाणी हे डब्ल्यू एस क्वेश्चन आहे, कारण इथे अवतरण चिन्हामध्ये होऊनही सुरुवात झालेली आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे. त्यानुसार आपल्याला बदल करायचा आहे, तक्त्यात सांगितलं आहे. तर इथे ही सेट काढून त्या जागी आस्क वापरला. दिलेलं अवतरण चिन्हातलं वाक्य प्रश्नार्थक आहे, त्याला सरळ जर केलं तर त्यामध्ये असं होईल की हू यू आर आणि क्वेश्चन मार्क निघून जाईल. तर इथे आपल्याला कंजक्शन जो आहे तो डब्ल्यू एस शब्दच वापरायचा आहे, म्हणून इथे हू तसाच आपण घेणार आहोत, फक्त डब्ल्यू स्मॉल करायचा आहे. त्यानंतर यू जो आहे तो इथे ही करता आल्यामुळे यूचा ही होईल आणि आर जो आहे ही एक वचन असल्यामुळे त्याचं भूतकाळी रूप तक्त्यानुसार ओवाज होईल आणि शेवटी फुल स्टॉप. तर इथे डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीचचं आन्सर असं होईल ही आस्क हू ही वॉज आणि शेवटी फुल स्टॉप. दुसरं एक्झाम्पल आहे द टीचर आस्क्ड इथे इन्व्हर्टेड कॉमामध्ये व्हाय डिडंट यू टेल मी आणि क्वेश्चन मार्क अवतरण चिन्ह पूर्ण. तर हे जे वाक्य आहे अवतरण चिन्हातल्या आतमधलं हे तुम्हाला जर
प्रश्नचिन्ह काढायचं असेल तर ते सरळ करून घ्यावं लागेल. त्यामध्ये व्हाय तसाठी ओन करता पहिल्यांदा घेऊन डीड नॉट हे जे सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर टाकायचं आणि राहिलेलं वाक्य तसंच आणि शेवटी फुलस्टॉप. तर हे सरळ वाक्य झालं तर हे आपल्याला डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना उपयोगी पडणार आहे. आता हे आपल्याला माहीत झालं आहे की हे डब्ल्यू एस क्वेश्चनचं वाक्य आहे. हे द टीचर आज तसंच ठेवलं आणि कंजक्शन वाय तस आपण वापरणार आहोत. त्यानंतर राहिलेलं जे वाक्य आहे यू, तर यू जो आहे ते इथे त्याबद्दल आपण इथे पुरुषवाचक करता असल्यामुळे ही घेतला. डीडचं तक्त्यानुसार हॅड होतं म्हणून इथं डीड नॉटचं हॅडंट होईल इथे. आणि इथे डीड वाक्यामधून निघून गेल्यामुळे क्रियापदाचं भूतकाळी रूप टोल्ड आणि मीचं हिम. तर उत्तराचं वाक्य असं होईल द टीचर आस्क व्हाय ही हॅडंट टोल्ड हिम टी फुल स्टॉप. तिसरं एक्झाम्पल आहे द स्ट्रेंजर आस्क द बॉय इन्वर्टेड कॉमाच्या आतमध्ये व्हॉट्स युअर नेम आणि क्वेश्चन मार्क आणि इन्वर्टेड कॉमा पूर्ण. आता हे जे इन्वर्टेड कॉमाच्या आतमध्ये जे वाक्य आहे प्रश्नार्थक आहे त्याला आपल्याला सरळ वाक्य बनवायचं असेल तर व्हॉट तसं ठेवून ते इथे शॉर्टकट आहे व्हॉट इज आहे युअर नेम आणि इज. तर हे सरळ वाक्य झालेलं आहे. आता ह्या वाक्याचं आपल्याला डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना द स्ट्रेंजर आस्क द बॉय त्यानंतर आपण इन्वर्टेड कॉमा काढताना कंजक्शन वापरणार तर इथे कंजक्शन डब्ल्यू शब्द वापरायचा आहे म्हणून इथे व्हॉट फक्त इथे डब्ल्यू स्मॉल करायचं आहे. त्यानंतर युअर जे आहे त्याचं तक्त्यानुसार हिज होतं नेम आणि इजचं तक्त्यानुसार ऑज होतं. तर ह्या पद्धतीने याचं आन्सर असं होईल द स्ट्रेंजर आस्क द बॉय व्हॉट हिज अ नेम वॉज आणि शेवटी फुलस्टॉप. इंटरगेटिव्ह सेंटेन्समध्ये बी प्रकार आहे यस नो वर्बल क्वेश्चन्स. त्याचा एक्झाम्पल बघूया आपण. दे आस्क इन्वर्टेड कॉममध्ये डू यू थिंक वी कांट किल यू आणि क्वेश्चन मार्क आणि अवतरण चिन्ह पूर्ण. आता या वाक्याचा प्रकार पाहिला असता अवतरण चिन्हामध्ये डू या सहाय्यकारी क्रियापद सुरू झालेला आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क आहे. यस नो टाईप क्वेश्चन प्रकाराचा आहे त्यानुसार आपल्याला इथे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करताना बदल करायचा आहे. आता यामध्ये जे अवतरण चिन्हाच्या आतमधलं वाक्य जे आहे ते प्रथम आपल्याला क्वेश्चन जो मार्क आहे म्हणजे प्रश्नार्थक वाक्य जे आहे ते आपल्याला सरळ करून घ्यावं लागेल. तर त्यासाठी यू हा कर्ता घेतला डू आल्यामुळे मूळ क्रियापद तसं राहील. त्यानंतर वी कांट किल यू आणि क्वेश्चन मार्क निघून जाईल. तर हे झालं सरळ वाक्य. हे रफमध्ये करायचं आहे आपल्याला हे परीक्षेला लिहिण्याची गरज नाही. तर आता आपण डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर रिपोर्टिंग वर्ब आस्क कायम ठेवून दे आस्क असं करणार आहोत. त्यानंतर सहाय्यकारी क्रियापदाने यस नो क्वेश्चन असल्यामुळे कंजक्शन इफ वापरायचं आहे. आता सरळ केलेलं वाक्य जे आहे यू थिंक तर हे आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ आहे तर ते इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना सिंपल पास्ट टेन म्हणजे भूतकाळ करावं लागेल. त्यामुळं इथे यू जो आहे तो ही करता घेतला आणि थिंक जो आहे त्याचं भूतकाळी रूप थॉट हे घेतलं. त्यानंतर आता हे पुढचं जे वाक्य आहे ते परत ॲसरेटिव्ह आलेलं आहे त्यामुळं परत कंजक्शन दॅट वापरलं. वीचं आपण तक्त्यानुसार दे केलं कॅनॉटचं कुड नॉट किल आणि यूचं हिम आणि शेवटी फुलस्टॉप. दोन अश आस्क मी इन्वर्टेड कॉममध्ये आर यू मॅरिड क्वेश्चन मार्क. आता या इन्वर्टेड कॉमाच्या आतमधलं जे वाक्य आहे ते एस नो क्वेश्चनचं आहे त्यास आपल्याला सरळ करून घ्यावं लागेल. तर इथे रफमध्ये ब्रॅकेटमध्ये करून घेतलेलं आहे तर यू सुरुवातीला घेऊन आर नंतर टाकायचं आहे आणि मॅरिड आणि शेवटी फुलस्टॉप द्यायचं आहे. आता हे रफमध्ये आपण सरळ वाक्य करून घेतले आहे. आता याचं आपल्याला डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना इथे आस्क जे रिपोर्टिंग वर्ब आहे ते कायम ठेवतो आहे आपण अश आस्क मी. त्यानंतर हे एस नो क्वेश्चनचं असल्यामुळे कंजक्शन इफ वापरलं. तर इथे जे आपण ब्रॅकेटमध्ये रफमध्ये सरळ वाक्य केलेलं आहे त्यामध्ये यू, तर यू जो आहे वाक्याच्या अर्थानुसार
अश आस मी, तर मी म्हणजे मला, तर इथे आय घ्यावं लागेल त्याची प्रथमा, त्यानुसार इथे आय झालेला आहे. आणि आर जे आहे त्याचं एकवचनी भूतकाळी रूप जे आहे तक्त्यानुसार वॉज होतं आणि मॅरिड आणि शेवटी फुलस्टॉप. उत्तराचं वाक्य असं होईल, अश आस मी इफ आय वॉज मॅरिड आणि फुलस्टॉप. तिसरं आहे इन्वर्टेड कॉममध्ये हॅव यू डन युअर वर्क क्वेश्चन मार्क अवतरण चिन्ह पूर्ण आस्क द मॅनेजर टू इज असिस्टंट. तर आता हे आपल्याला वाक्य डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये करताना जे अवतरण चिन्हाच्या आतमध्ये जे वाक्य आहे ते सरळ करताना यू हा करता घेऊन हॅव नंतर टाकलं आणि बाकीचं आहे तसंच आणि क्वेश्चन मार्क काढला आणि फुलस्टॉप दिला, तर हे झालं आपलं सरळ वाक्य. आता याचं आपल्याला इनडायरेक्ट स्पीच करताना इथे जे उद्देशून असणारं वाक्य जे आहे ते शेवटी आहे, तर ते आपण सुरुवातीला घेणार आहोत द मॅनेजर, तर द चा टी कॅपिटल घेणार द मॅनेजर. आता इथे आस्क जे आहे रिपोर्टिंग वर्क तसं ठेवणार इज अ असिस्टंट. त्यानंतर इथे येस नो क्वेश्चन असल्यामुळे कंजक्शन इथे इफ वापरणार आहोत आपण. आता हे जे सरळ केलेलं वाक्य आहे ते वाक्यामध्ये ही इज अ असिस्टंट, मग असिस्टंट जे आहे स्त्री असेल तर इथे सी हा करता येईन आणि त्यानंतर हॅवचं हॅड होईन, डन तसंच राहीन, युअरचं हर वर्क. उत्तराचं वाक्य असं बनेन द मॅनेजर आस्क हिज अ असिस्टंट इफ सी हॅड डन हर वर्क फुलस्टॉप. इम्पेरेटिव म्हणजेच कमांडची काही सेंटेन्स बघूया आपण. एक भक्ती सेड इन्वर्टेड कॉमामध्ये पुट दीज प्लेट्स ऑन द टेबल इन्वर्टेड कॉमा पूर्ण. आता ह्या अवतरण चिन्हाचं सुरुवात जी आहे ती पुट ह्या क्रियापदाने झाली आणि शेवटी पूर्ण विराम आहे, म्हणून हे इम्परेटिव किंवा कमांडचं वाक्य आहे. त्यामुळं इथे वाक्याच्या अर्थानुसार तुम्हाला रिपोर्टिंग वर्ब वापरायचं आहे, म्हणून इथे रिपोर्टिंग वर्ब आपण सजेस्ट घेतलं आहे, भक्ती सजेस्ट. त्यानंतर बाहेरचं वाक्य आणि आतमधलं वाक्य जोडण्यासाठी जे कंजेक्शन वापरतो आपण, तर इम्परेटिव कमांडमध्ये जर क्रियापदान सुरू वाक्य झालं असेल तर कंजेक्शन टू वापरायचं आहे. त्यानंतर टूच्या पुढे जे पुट क्रियापद आहे त्याचा पी स्मॉल करायचा आहे, दीजचं तक्त्यानुसार दोज प्लेट्स ऑन द टेबल तसं ठेवायचं आहे आणि पूर्ण विराम. तर उत्तराचं वाक्य होईल भक्ती सजेस्ट टू पुट दोज प्लेट्स ऑन द टेबल आणि पूर्ण विराम. दुसरं आहे द टीचर सेड टू द बॉईज इन्वर्टेड कॉममध्ये डोंट राईट ऑन बोथ साईड्स आणि इन्वर्टेड कॉम पूर्ण. आता ह्यामध्ये ह्या वाक्यामध्ये डू नॉट नी सुरुवात झालेली, म्हणजे डू नी सुरुवात झाली पण इथे शेवटी फुलस्टॉप आहे, ते इम्परेटिवचं वाक्य नाही डोंटचं वाक्य आहे, त्यानुसार डोंटनुसार ह्या वाक्याचं बदल करायचं आहे. द टीचर त्यानंतर सेड टू काढून वाक्याच्या अर्थानुसार तुम्ही इथे रिपोर्टिंग वर्ब घेऊ शकता, इथे ऑर्डर घेतलेला आहे द बॉईज. त्यानंतर जर डोंटचं वाक्य असेल तर कंजक्शन तुम्हाला नॉट टू वापरायचं आहे. आता जे राहिलेलं वाक्य आहे त्यामध्ये राईट जे आहे डू काढल्यानंतर राईट मूळ क्रियापद टूच्या नंतर येतं, ऑन द बोथ साईड्स हे तसं राहीन आणि शेवटी फुलस्टॉप. तर उत्तराचं वाक्य असं बनेन द टीचर ऑर्डर द बॉईज नॉट टू राईट ऑन बोथ साईड फुलस्टॉप. तीन आहे द बॉय सेड टू हिज मदर प्लीज कॉमा गिव मी 10 रुपीज इन्वर्टेड कॉमा पूर्ण. आता यामध्ये जे अवतरण चिन्हाच्या आतमधलं वाक्य गिव ह्या क्रियापदाने सुरू झालेलं आहे, म्हणजे हे सुद्धा कमांडचं वाक्य आहे. आता यामध्ये आपल्या रिपोर्टिंग वर्ब वाक्याच्या अर्थानुसार वापरायचं आहे, तर मुलगा आईला रिक्वेस्ट म्हणजे विनंती करेन म्हणून इथे रिक्वेस्ट हे आपण रिपोर्टिंग वर्ब वापरूया. द बॉय रिक्वेस्टेड हिज अ मदर, इथे क्रियापदान सुरू झालेलं कमांडचं वाक्य असल्यामुळे कंजक्शन टू वापरायचं आहे. गिव मी जो आहे तो मुलगा जो आहे असल्यामुळे इथं हिम घेतलं, 10 रुपीज आणि फुलस्टॉप. तर उत्तराचं वाक्य असं बनेन द बॉय रिक्वेस्टेड हिज अ मदर टू गिव हिम 10 रुपीज फुलस्टॉप.
चौथा आहे डॉक्टर सेड टू द पेशंट इन्वर्टेड कॉममध्ये डोंट स्मोक फ्रॉम टुडे इन्वर्टेड कॉमा पूर्ण. आता अवतरण चिन्हाच्या आतमधलं वाक्य जे आहे ते डोंटने सुरू होतं आणि शेवटी पूर्णविराम आहे, म्हणजे डोंट ह्या पद्धतीने आपल्याला हे करावं लागेल. आता ह्या वाक्यामध्ये रिपोर्टिंग वर्ब वाक्याच्या अर्थानुसार घ्यावं लागेल. तर डॉक्टर जे आहे ते पेशंटला ॲडवाईज म्हणजे सल्ला देतील, तर डॉक्टर ॲडवाईज द पेशंट. त्यानंतर डोंट काढून टाकायचं आहे, त्या जागी आपल्याला कंजक्शन जे नॉट टू वापरायचं आहे. त्यानंतर स्मोक हे मूळ क्रियापद तसंच राहील, फ्रॉम टुडे याचं तक्त्यानुसार डॅट डे असं होईल आणि शेवटी पूर्णविराम. तर उत्तराचं वाक्य असं होईल डॉक्टर ॲडवाईज द पेशंट नॉट टू स्मोक फ्रॉम डॅट डे आणि फुल स्टॉप. एक्सक्लामेटरी सेंटेन्स मध्ये इनडायरेक्ट स्पीचचे काही उदाहरणं बघूया आपण. पहिलं उदाहरण आहे माधुरी एक्सक्लेम इन्वर्टेड कॉममध्ये व्हॉट अ ब्युटिफुल प्लॅन्टिंग इट इज आणि उद्गारवाचक चिन्ह अवतरण चिन्ह पूर्ण. आता आपल्याला हे तर कळलेलं आहे की अवतरण चिन्हामध्ये सुरुवात हॉटने झालेली आहे, म्हणजे हे डब्ल्यू एस क्वेश्चन आहे का हे चेक करण्यासाठी शेवटी जर क्वेश्चन मार्क असेल तर तो डब्ल्यू एस क्वेश्चन होईल, पण इथे एक्सक्लामेटरी मार्क आहे, उद्गारवाचक चिन्ह आहे, त्यामुळं हे एक्सक्लामेटरीचं वाक्य आहे. तर अवतरण चिन्हाच्या आतमधलं वाक्य आपल्याला सरळ करून घ्यावं लागेल. इट इज व्हॉट निघून जाईल, त्या जागी व्हेरी आपल्याला घ्यावं लागेल. तर इथे अ व्हेरी ब्युटिफुल प्लॅन्टिंग असं हे सरळ वाक्य होईल. आता ह्याचं आपल्याला डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करताना आपल्याला माधुरी एक्सक्लेम हे जे रिपोर्टिंग वर्ब आपण कायम ठेवलं, त्यानंतर एक्सक्लामेटरीमध्ये आपण कंजक्शन दॅट वापरणार आहोत, त्यानंतर इट हे तसंच ठेवावं लागेल. इटचं तक्त्यानुसार वॉज होईल, अ व्हेरी ब्युटिफुल प्लॅन्टिंग आणि शेवटी फुल स्टॉप. दुसरं एक्झाम्पल आहे इन्वर्टेड कॉममध्ये व्हॉट अ नाईस मॅन मिस्टर लॅटू इज आणि एक्सक्लेमेटरी मार्क उद्गारवाचक चिन्ह पूर्ण. रिमार्क वन ऑफ द गेस्ट ॲट द पार्टी. आता आपलं जे एक्समेट्रीचं वाक्य आहे ते आपल्याला सरळ करून घ्यावं लागेल, साधं ॲसर्टिवचं करून घ्यावं लागेल. त्यासाठी मिस्टर लॅटू इज व्हॉट निघून जाईल, अ व्हेरी नाईस मॅन आणि फुल स्टॉप. आता हे जे रफमध्ये आपण सरळ वाक्य करून घेतलेलं आहे एक्समेट्रीचं. तरचं वाक्य असं बनेल वन ऑफ द गेस्ट्स ॲट द पार्टी रिमार्क, इथं कंजक्शन दॅट वापरावं लागेल मिस्टर लाटू, त्यानंतर इट्स वॉज होईल अ व्हेरी नाईस मॅन आणि शेवटी फुल स्टॉप. तिसरं आहे मनीषाज मदर सेड इन्वर्टेड कॉमामध्ये हाऊ नॉटी यू आर आणि एक्सक्लामेटरी मार्क आणि इन्वर्टेड कॉमा पूर्ण. प्रथम आपल्याला अवतरण चिन्हाच्या आतमध्ये आलेलं एक्सक्लामेटरीचं वाक्य सरळ करून घ्यावं लागेल. त्यासाठी यू आर हाऊ निघून जाईन आणि त्या जागी व्हेरी इन नॉटी आणि फुल स्टॉप इन. तर हे जे वाक्य आहे ते एक्सक्लामेटरीचं आहे, तर त्यासाठी इथे आपण रिपोर्टिंग वर्ब वापरणार आहोत एक्सक्लेम. तर मनीषाज मदर एक्सक्लेम इन अँगर हे आपण एक्स्ट्रा वापरलेलं आहे, कारण इथे ती रागाने म्हटले असं आपण इथे इफेक्ट टाकलेला आहे. त्यानंतर कंजक्शन दॅट, त्यानंतर यू जी आहे ती मनीषा आहे म्हणून सी, आरच्या जागी वॉज, व्हेरी नॉटी आणि शेवटी फुल स्टॉप. काही वेळा एकत्र मिक्स प्रकाराची वाक्य येतात, त्यासाठी आपण काही उदाहरणं बघणार आहोत. तर उदाहरण आहे ही इज अ फादर प्लीड इन्वर्टेड कॉमामध्ये इफ यू वॉन्ट टू स्टार्ट अ बिझनेस कॉमा डू इट आफ्टर यू गेट युअर डिग्री आणि इन्वर्टेड कॉमा पूर्ण. आता ह्यामध्ये दोन प्रकारची वाक्य आलेली आहेत, त्यामध्ये कशाप्रकारे बदल होतो. तर उत्तराचं वाक्य असं बनेल ही इज अ फादर प्लीड, इथं कंजक्शन दॅट वापरणार आपण इफ यूच्या ऐवजी ही, त्यानंतर वॉन्ट
याचं भूतकाळी रूप वॉन्टेड टू स्टार्ट अ बिझनेस कॉमा परत इथे ही शुल्ड डू इट बिफोर ही गॉट हिज डिग्री आणि फुल स्टॉप. पुढचं एक्झाम्पल आहे इन्वर्टेड कॉमामध्ये आय हॅव टू क्वेट कॉलेज इन्वर्टेड कॉमा ही रिप्लाय इन्वर्टेड कॉमामध्ये आय वॉन्ट टू स्टार्ट माय ओन कंपनी इन्वर्टेड कॉमा पूर्ण. पुन्हा इन्वर्टेड कॉमामध्ये व्हॉट एक्झॅक्टली इज इट दॅट यू वॉन्ट टू डू क्वेश्चन मार्क इन्वर्टेड कॉमा पूर्ण आज हिज अ फादर. इन्वर्टेड कॉमामध्ये कम्प्लीट विथ आय बी एम इन्वर्टेड कॉमा पूर्ण ही आन्सर सिम्पली. या डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीचचं उत्तर कसं होईल काय काय बदल होतात ते बघा. ही रिप्लाय इथे कंजेक्शन दॅट ही हॅड टू क्वेट कॉलेज ॲज ही वॉन्टेड टू स्टार्ट हिज ओन कंपनी फुल स्टॉप. दॅन ही इज अ फादर आस्क व्हॉट एक्झॅक्टली इट वॉज दॅट ही वॉन्टेड टू डू ऑन इट. ही सिम्पली आन्सर दॅट ही वॉन्टेड टू कम्प्लीट विथ आय बी एम फुल स्टॉप. विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आपण हा भाग पाहिलेला आहे. हा भाग व्यवस्थित तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला सरावासाठी काही एक्झाम्पल देत आहे. चेंज द फॉलोइंग सेंटेन्स इन टू इनडायरेक्ट नॅरेशन. ही एक्झाम्पल सोडवण्यासाठी तुम्हाला हा जो भाग आहे यामध्ये वेगवेगळे जे नियम दिलेले आहेत ते तुम्हाला लक्षात राहण्यासाठी हा भाग तुम्ही वारंवार बघा आणि ही एक्झाम्पल तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. यामध्ये काही अडचण आल्यास नोटिफिकेशनमध्ये टाका, आम्ही त्याची उत्तरं पुढच्या भागामध्ये देण्याचा प्रयत्न करू. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासारखेच जे इंग्रजीची आवड असणारे जे गरजू विद्यार्थी असतील त्यांना झेंडे अकॅडमीचे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबण्यासाठी विसरू नका. धन्यवाद.